नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या फ्री यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आत्ता आपण जी भूगोलाची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीजमधील हे नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. अगोदरही मी लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघून घ्या, कारण त्यामध्ये बरेच असे महत्त्वाचे मी प्रश्न दिलेले आहेत आणि बरेच प्रश्न हे रिपीट होत असतात. ठीक आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात आपण 25 मार्कची एक टेस्ट घेणार आहोत, ही टेस्ट तुम्ही नक्की सॉल्व करा. म्हणजेच जसजसे आपण प्रश्न बघत जाऊ तसतसे तुम्ही ते सॉल्व करा आणि तुमचा स्कोर नक्की काउंट करा आणि कमेंट करा. ठीक आहे, तर बघा, वेळ न घालवता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा किल्ला विचारलेला आहे, तर खाली 4 किल्ल्यांची नावं दिलेली आहेत, तर त्यातील सर्वात मोठा विचारलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा, चित्तौडगड किल्ला, जे की 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. बघूयात नेक्स्ट. 1872 मध्ये आयोजित केल्यापासून भारताची 2011ची जनगणना ही -वी जनगणना आहे. म्हणजे कितवी जनगणना आहे असे विचारलेलं आहे, तर 1872 पासून 2011 पर्यंत आपल्याला काउंट करायचं आहे, तर ती कितवी येते? तर 15वी, म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे 2011ची. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे? काय विचारलेला आहे? सर्वात लांब रेल्वे बोगदा विचारलेला आहे, सर्वात लांब महामार्गही विचारला जातो, त्यानंतर रेल्वे मार्गही विचारला जातो. बरेच असे प्रश्न वाहतुकीवरतीही विचारले जातात, त्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर आत्ता विचारलेला आहे तर तो सर्वात लांब रेल्वे बोगदा विचारण्यात आलेला आहे, तर त्याचं बरोबर उत्तर येते बघा, 1 नंबरचं जम्मू आणि काश्मीर, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे. बघूयात नेक्स्ट. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ती सिक्कीम या राज्यात आहे, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन बरोबर येतो. बघू नेक्स्ट. लडाख हे -- स्थिती आहे किंवा इथे स्थित आहे, तर कुठे आहे? आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आत्ताच बघा, लडाख जम्मू काश्मीर खूप चर्चेत होतं, जे की 370 कलम कॅन्सल झालं, त्यानुसार लडाख हा एक केंद्रशासित प्रदेश झालेला आहे आणि यावरती कलम 370 नुसार जे केंद्रशासित प्रदेश किंवा जे काही घडामोडी झाल्या त्यावरती एक लेक्चर आम्ही तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये सगळा डाटा देण्यात आलेला आहे, त्यामुळे आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघून घ्या. आता लडाख हे कुठं आहे? तर ते जम्मू काश्मीरमध्ये येतं. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. दुहेरी शहरे म्हणजे जवळजवळ असणारी 2 शहरे, म्हणजे 2 शहरी केंद्र पण 1 शहर म्हणून काम करतात. भारतातील खालीलपैकी कोणते शहर दुहेरी शहर नाही? आता दुहेरी शहर असलेली बरीच आहेत, तर आता जे ऑप्शन्स दिले तर त्यातील कोणतं नाही असं विचारलेलं आहे, तर याचं बरोबर उत्तर येतं बघा, 3 नंबरचं चेन्नई. चेन्नई हे शहर दुहेरी शहर नाही. बघूयात पुढचा. कोणत्या जनगणनेत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील लोकसंख्या अधिक वाढली? काय विचारलेलं आहे? ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील लोकसंख्या अधिक वाढलेली, तर ऑप्शन्स बघा खाली, बरोबर उत्तर काय येणार आहे? तर ती 2011च्या म्हणजेच आत्ताच्याच जनगणनेनुसार ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात लोकसंख्या ही जास्त वाढलेली आहे. बघूयात नेक्स्ट. भारतातील पाश्चिमात्य टोक कोणते आहे? कुठलं पाश्चिमात्य टक म्हणजेच सर्वात पश्चिमेकडील टोक असं विचारलेलं आहे, सर्वात पश्चिमेकडील, सर्वात पूर्वेकडील, त्यानंतर उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील, हे चारही माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये दक्षिणेकडील बघितलेलं आहे, म्हणजेच तो प्रश्नही आला होता. आत्ता काय विचारलेला आहे? तर पश्चिमेकडील म्हणजे पाश्चिमात्य, तर ते काय आहे? 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो, कश्चममधील गोरमोती किंवा गोरमोटा असंही त्याला म्हटलं जातं, जे की गुजरातमध्ये आहे. त्याला काय म्हटलं जातं? गोरमोटा असंही म्हटलं जातं. कधी कधी एक्झाममध्ये गोरमोटा असं येतं, कधी कधी गोरमोती असं येतं, जे की गुजरातमध्ये आहे. बघूयात नेक्स्ट. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? थंड हवेचे ठिकाण नाही असे विचारलेलं आहे, तर काय उत्तर बघा, 4 नंबरचं जमशेदपूर.
जमशेदपूर हे थंड हवेचं ठिकाण नाही, बाकी हे सगळे थंड हवेचे ठिकाणं आहेत, म्हणजेच महाबळेश्वर, मुन्नार आणि बिनसर. बघू नेक्स्ट. भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ते सिक्कीम, सिक्कीममध्ये आहे. बघूयात नेक्स्ट. बुलेट ट्रेन डॅश डॅश दरम्यान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. आता बुलेट ट्रेन जी आहे तर ती कोणत्या म्हणजे कोणत्या ठिकाणामध्ये सुरू करण्याचा आताचा प्रस्ताव आहे? तर ते आहे मुंबई आणि अहमदाबाद. दोन नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट येतो. बघू नेक्स्ट. डॅश डॅशमध्ये 54 छोटी बेटे आहेत आणि ते पश्चिम बंगालमधील गंगेच्या दक्षिणेला वसलेला आहे. पश्चिम बंगालमधील गंगेच्या दक्षिणेला वसलेला आहे आणि तिथं 54 छोटी बेटं आहेत, असं काय आहे म्हणजे काय म्हटलं जातं त्याला? तर ते आहे सुंदरबन, म्हणजेच दोन नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट येतो. लक्षद्वीप तर काय येत नाही, प्रवाळी पण नाही, अंदमान निकोबार पण नाही. तर पश्चिम बंगालच्याच दक्षिणेला म्हणजेच गंगा जिथं गंगा नदीचा जिथं जी समुद्राला जाऊन मिळण्याचं ठिकाण आहे, तर तेथील सुंदरवन जे ठिकाण आहे तर तिथं 54 छोटी बेटं आहेत, त्या भागाला सुंदरवन असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघूयात. डॅश डॅशला लहान तिबेट म्हणतात, म्हणजे कशाला किंवा कोणत्या भागाला? तर लडाख, लडाख जे आहे तर त्याला लहान तिबेट असं म्हटलं जातं. एक नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट येतो. नेक्स्ट बघूयात. भारतीय राज्यामध्ये म्हणजे भारतीय राज्य डॅश डॅशमध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये गंगा नदी पश्चिम हिमालयामध्ये उदयास आली आहे? कोणत्या राज्यामध्ये असं विचारलेलं आहे, तर त्याचं बरोबर उत्तर बघा. गंगा नदीचा उगम किंवा उदय जिथं झालेला आहे तर ते आहे उत्तराखंड, म्हणजे भारतातील कोणत्या राज्यात? तर ते आहे उत्तराखंडमधून गंगा नदी पश्चिम हिमालयामध्ये येते. बघूयात पुढचं. भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या डॅश डॅश राज्यात आहे, म्हणजे नंदादेवी शिखर हे कोणत्या राज्यात आहे असं विचारलेलं आहे, तर ते आहे उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये नंदादेवी हे शिखर आहे. आता हे प्राकृतिक भूगोल म्हणजे भारताच्या भूगोलमध्ये येतं आणि महत्त्वाचं असं आहे, कारण अशी शिखरं बरीच विचारली जातात. बघूयात नेक्स्ट. कान्हा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश येथे आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश येथे आहे म्हणजे कुठे आहे? तर खाली चार ऑप्शन्स आहेत बघा. तर कान्हा राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये येतं, मध्य प्रदेश राज्यामध्ये ते येतं. बघूयात नेक्स्ट. भारत कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेला आहे? म्हणजे भारताशी कोणत्या एका देशानं सर्वात जास्त त्यांची सीमा लागलेली आहे, तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सगळ्यात जास्त सीमा ही बांगलादेश या देशाची आहे, बांगलादेश या देशाची सीमा सगळ्यात जास्त आहे. आता इथं एक ट्रिक आहे, ती मी सांगते तुम्हाला, खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. त्याची ट्रिक कशी येते बघा. तर बचपन एम बी ए, बचपन एम बी ए, बचपन एम बी ए अशी त्याची ट्रिक करा. आता सगळी उतरत्या क्रमानं, म्हणजे सगळ्यात जास्त सीमा कोणत्या देशाची आहे तर ती बांगलादेश, हा एक नंबर. त्यानंतर दुसरा येतो चीन, हा दोन नंबर. तिसरा आहे पाकिस्तान, हा तीन नंबर. त्यानंतर चौथा आहे नेपाळ, ठीक आहे, हे बचपनचं नेपाळ. त्यानंतर यमचं काय आहे तर म्यानमार. त्यानंतर बीचं आहे भूतान आणि एचं आहे अफगाणिस्तान. असे सगळे देश म्हणजे हे जी सात देश आहेत तर या सात देशांची सीमा आपल्या भारताला लागलेली आहे. आणि त्याची ट्रिक अशी आहे, बचपन एम बी ए, खूप सोपी आहे, लिहून घ्या, एकदा केली तर कधीच विसरणार नाही. बघूयात नेक्स्ट. भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता? सर्वात लांब महामार्ग विचारलेला आहे, मगाशीच रेल्वे बोगदा विचारला गेला होता, आता सर्वात लांब महामार्ग विचारलेला आहे. तर त्याचं बरोबर उत्तर काय येतं बघा. एक नंबरचं NH 44, श्रीनगर ते कन्याकुमारी. बघूयात नेक्स्ट. भारताच्या कोणत्या राज्यास ज्वेल सिटी म्हणतात? भारताच्या कोणत्या राज्यास ज्वेल सिटी असं म्हटलं जातं? तर ते राज्य आहे मणिपूर. कोणतं?
मणिपूर राज्याला ज्वेल सिटी असं म्हटलं जातं. बघूयात पुढचं. 2011 जनगणनेनुसार ग्रामीण शहरी भागातील लोकसंख्येचा अंदाजे वितरण डॅश डॅश आहे. म्हणजे ग्रामीण लोकसंख्या किती आणि शहरी लोकसंख्या किती याचं वितरण कसं आहे, म्हणजे किती टक्के आहे तो रेशो 2011 जनगणनेनुसार. तर त्याचं उत्तर बरोबर आहे बघा एक नंबरचं 69 आणि 31. म्हणजे ग्रामीण लोकसंख्या ही 69% आहे आणि शहरी लोकसंख्या ही 31% आहे. बघूयात नेक्स्ट. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? आता खूप सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे कारण असेच बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. तर भारतातील विचारलं तर ते आहे कांचनगंगा, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो. ठीक आहे. आणि हिमालयातील विचारलं पूर्ण किंवा शिखर असं किंवा जगातील मोठं तर ते आहे माउंट एव्हरेस्ट. बघूयात पुढं. मानक मध्यान्न डॅश डॅश आहे. मानक मध्यान्न किंवा प्राईम मेरिडियन आपण म्हणतो तर ते काय आहे? तर तो आहे 1 रेखांश, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. बघूयात पुढचं. अनंतनाग, बारामुला आणि कारगिल डॅश डॅश येथे आहेत. आता कारगिल, अनंतनाग, कारगिल तर सगळ्यांना माहीतच आहे. तर ते कुठं आहे? तर ते आहे जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये ते आहे. बघूयात नेक्स्ट पुढचं. नॉर्वेची राजधानी कोणती? नॉर्वेची राजधानी कोणती असे विचारलेलं आहे. तर खाली 4 ऑप्शन्स आहेत बघा. तर ह्याचं बरोबर उत्तर काय आहे? तर ओस्लो. नॉर्वेची राजधानी आहे ओस्लो. बघूयात नेक्स्ट. 17 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डॅश डॅश सीमेरेषेवर एकमत म्हणून मान्यता देण्यात आली. भारत पाकिस्तान सीमा, भारत पाकिस्तान यांच्यातील सीमा विचारलेली आहे. तर भारत पाकिस्तान यांच्यातील सीमा आहे रॅडक्लिफ, म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. रॅडक्लिफ रेषा असं आपण भारत पाकिस्तान या 2 सीमेदरम्यानची रेषा असं म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण 25 प्रश्न असे बघितलेले आहेत. तुमचा स्कोर तुम्ही नक्की काउंट करा आणि कमेंट करा. तुमच्या काही कमेंट्स असतील, क्वेरीज असतील तर नक्की आम्हाला सांगा. चला तर आपल्या अशाच नेक्स्ट टेस्टला भेटणार आहोत. थँक्यू.